रवी भाऊला भेटल्यानंतर त्यांनी पत्र सुद्धा दिलं बदलीचं, आणि त्याच्यानंतर वन मंत्र्यांना सुद्धा आपण 4 वेळा फोन केले रवी भाऊनी स्वतः पर्सनली, की या ताईला यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं खूप त्रास होत आहे, तर आपण यांची बदली करून द्या. हाव करू, हाव थांबा करू, हाव. याच गोष्टीमुळे त्या बाईची आज जीव घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मला वाटते रेड्डी ही तेवढाच गुन्हेगार आहे जेवढा शिवकुमार आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून संताप व्यक्त केलाय. दीपाली ही आपल्याला येऊन भेटली होती, तिची व्यथा तिने सांगितली होती असं नवनीत राणा यांनी सांगितलंय. तसंच आमदार रवी राणा यांनी स्वतः तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना या प्रकरणात फोन केल्याचंही सांगितलं. मात्र प्रत्येक वेळी संजय राठोडांनी केवळ आश्वासन दिल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलंय. आपल्या सर्वांना माहित आहे की काल रात्री आमच्या इथे दीपाली चव्हाण RFO जे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये हरिसालमध्ये ती कामावर होती, ड्युटीवर होती. आणि ड्युटीवर असताना मागच्या वर्षी जेव्हा होळीला आम्ही आदिवासी क्षेत्रामध्ये होळी करायला गेलो तिथे माझी त्यांची भेट झाली अधिकारी म्हणून, की हरिसालचा पूर्ण परिसर जेवढाही येते ते त्यांच्या अंडरमध्ये येते म्हणून. आणि तिथे बोलता बोलता एक महिलांच्या बाबतीत आपण थोडंसं, मला सॉफ्ट कॉर्नर जास्त असते महिलांबद्दल, आणि मी त्यांना विचारलं काय म्हणतात दीपाली सगळं काही व्यवस्थित आहे ना, काही त्रास आहे तर सांगा मला म्हणून. आणि त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅडम मी इथे आता ऑन ड्युटी काहीच नाही बोलणार, मला खूप त्रास आहे पण मी घरी येईन तुमच्या भेटीला. मग ते घरी आल्यानंतर त्यांच्या मिस्टरांसोबत ते आले, आणि आल्यानंतर त्यांनी शिवकुमार जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी होते त्यांचे पूर्ण रिकॉर्डिंग ऑडिओ मला त्यांनी ऐकून दिली. आणि त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स ते कसे पद्धतीने बोलतात, तू कुठे आहे, 3 वाजता रात्री तिला म्हणते की तू तिथे जाऊन मला फोटो काढून पाठव, तू आता काय करत आहे, कशी दिसत आहे, या सगळे प्रकारचं जेव्हा मी पूर्ण ऐकलं ते इमिजिएट आम्ही तेव्हाच आम्ही रेड्डीला फोनसुद्धा लावलं की बा रेड्डी साहेब असं असं या बाईला त्रास होत आहे तिथे ऑन ड्युटी आपले वरिष्ठ अधिकारीकडनं, आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत. आणि त्यांनी मला हेसुद्धा सांगितलं की रेड्डी साहेबांकडे मी खूप वेळा आपली ह्या प्रॉब्लेम्स घेऊन गेलेली आहे पण प्रत्येक वेळीस ते त्यांना बोलवतात आणि त्यांच्या बाजूने उभे राहतात शिवकुमारचे. तर तेव्हा मला वाटलं की आता माझी कोणीही ऐकणार नाही आहे, आणि मग ते माझ्याकडे आले आणि मग मी त्यांना सांगितलं रेड्डीला की तुम्ही हिची बदली कुठेही करून द्या दीपालीची, तुम्ही जिथे म्हणाल तिथे बदली करा पण त्यांच्या अंडरमध्ये हिला काम करू देऊ नका म्हणून. हिचं पर्सनली खूप खराब होत आहे. आणि तिने सांगितलं मला, स्वतः दीपालीने सांगितलं की ताई मी प्रेग्नेंट असताना मला 4-4 किलोमीटर वर खाली ठिकाणी पाठवून पर्पजली पाठवून माझा मिसकॅरेज त्यामुळे झाला. आणि मी तीसुद्धा कंप्लेंट रेड्डी साहेबांना केली की असं असं माझ्यासोबत हे व्यवहार करतात म्हणून, आणि तो टॉर्चरमुळे माझं मिसकॅरेजसुद्धा झालं. आणि त्याच्यानंतर रवी भाऊला भेटल्यानंतर त्यांनी पत्रसुद्धा दिलं बदलीचं, आणि त्याच्यानंतर वन मंत्र्यांनासुद्धा आपण 4 वेळा फोन केले रवी भाऊनी स्वतः पर्सनली, की या ताईला यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं खूप त्रास होत आहे तर आपण यांची बदली करून द्या. हाव करू, हाव थांबा करू, हाव. याच गोष्टीमुळे त्या बाईची आज जीव घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मला वाटते रेड्डी ही तेवढाच गुन्हेगार आहे जेवढा शिवकुमार आहे. कारण की आमचे महिलांच्या जेवढेही डिपार्टमेंटमध्ये महिला काम करत असते, मला गेल्या 9 वर्षापासून एक आमदारची मिसेस म्हणून काम करत असताना, महिला म्हणून माझ्यापाशी जेव्हाही अधिकारी काम करत असताना ते माझ्यापाशी येऊन असे खूप वेळी कंप्लेन करतात. आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही त्यांचे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतो, पण काही काही ठिकाणी असे अधिकारी असतात जे अडून बसतात. आम्ही खूप वेळा म्हणतो की नवीन लग्न झालं आहे त्यांना थोडी ईज देऊन द्या, तिथे बदली करून द्या, ती प्रेग्नेंट आहे तिला एवढं लांब येणं जाणं होत नाही त्या कारणाने तुम्ही तिची बदली करून द्या. माणुसकी नामाची काही गोष्टी काही अधिकाऱ्यांमध्ये नसते आणि म्हणून ह्या सगळी गोष्टी प्रकरण घडतात. मी नेहमी बायाला म्हणून आली आहे की आपले विचार आपण बोललो पाहिजे, लढलो पाहिजे. जे बाया लढतात ते जिवंत राहतात आणि जे लढण्याची ताकद हरून जाते ते अशा प्रकारचे स्वतःला मारून आपलं आयुष्य संपून टाकतात. मला वाटते इथे कुठे ना कुठे
जे बदल्यांमध्ये जे प्रकरण होत आहे, बदली ना करण्याचे कारण जे देत आहे, ह्याच्यामध्ये जर कोणी गुन्हेगार असेल, कालही SP साहेबांसोबत मी बोलली, त्यांना हेच म्हटलं की ह्याच्यामध्ये दोन्ही व्यक्तींचे वर 302 आणि त्यांना सस्पेंडची ऑर्डर आपण इमिजिएट कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यानंतर याच्यावर चौकशी झाली पाहिजे. पदावर असताना तो व्यक्ती जो मरायच्या आधी तो व्यक्तीसोबत शिवकुमारसोबत होता आणि जर या व्यक्तीला आपण सस्पेंड नाही केला आणि पदावर हटवला नाही तर मेल्यानंतर सुद्धा या व्यक्तींसोबत उभे राहील. जीवाची जर पर्वा असती तर त्या बाईची आज बदली झाली असती आणि म्हणून मी यावेळी तिचे जिवंत असताना जेवढी प्रयत्न मला करायचे असते तेवढेपेक्षा जास्त मी आणि रवी राणाजींनी केलेली आहे आमदार साहेबांनी. पर आता आम्ही ठाम आमच्या याच्यासोबत उभे राहणार आहे की दोन्ही अधिकारी सस्पेंड झाल्या पाहिजे, दोघांवरही 302 गुन्हा दाखल झाले पाहिजे आणि दोघांवर इन्क्वायरी बसवली पाहिजे. कारण की ज्या तरीकेने आपण त्या दीपाली चौहानला न्याय देऊ शकू आणि तुम्हालाही सगळ्यांना विनंती करते आपण सोबत या प्रकरणासोबत उभे राहा. कारण आमची ती मुलगी, ती बाई म्हणजे आपली बहीण होऊ शकते, आई होऊ शकते आणि आपले परिवाराचे सदस्य होऊ शकते. जे बाया काम करतात त्यांना खूप काही डिफरंट डिफरंट प्रकारचे प्रॉब्लेम्स येत असतात त्यांच्या फील्डमध्ये आणि ते सगळे समोर करता करता आम्ही समोरपर्यंत जातो. पण जे बाई हारून जाते ते असं प्रकरण शेवटी असं आपल्या जीवाला संपवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मी यावेळीस एवढं सोफनी या अधिकाऱ्यांना सोडणार नाही आणि यांच्या विरोधात ठाम उभी राहणारे आणि माझे जेवढेही समर्थक आहे त्यांनासुद्धा सांगते की आपण एक बाईसोबत आणि त्याचे जीवनचं महत्त्व कसं असतं त्याच्यासोबत तुम्ही सगळे उभे राहा एवढीच विनंती करते. त्यावर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटलंय की वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. त्यांनी पत्रात लिहिलेल्या बाबी अतिशय गंभीर आहेत. तेथे शिवकुमारपूर्वी शिवबाला हे उपवनरक्षक होते, त्यांच्याबाबतसुद्धा तक्रारी आल्याने आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून त्यांची बदली केली होती. शिवकुमार प्रकरणात खासदार किंवा आमदारांनी पत्र दिलं असू शकतं, मात्र आपल्याला त्याबाबत काही आठवत नाही आहे. IFS अधिकाऱ्यांच्या बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर केल्या जातात. शिवकुमार यांच्याबाबतसुद्धा मुख्यमंत्री निश्चितच ठोस निर्णय घेतील. आपणसुद्धा त्यासाठी पाठपुरावा करू असं संजय राठोड यांनी सांगितलंय. कोरोनामुळे गेल्या वर्षी विनंती किंवा तक्रारीवरील बदल्या केल्या गेल्या नाहीत. केवळ 10% प्रशासकीय बदल्या करण्याचं धोरण शासनाने निश्चित केलं होतं. तक्रारी असतील तर बदलीऐवजी चौकशी करून निलंबन, बडतर्फी अशी कारवाई केली जात असल्याचंही संजय राठोड यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता या प्रकरणावरून राजकारण रंगण्याची चिन्ह दिसत आहेत आणि माजी वनमंत्री आणि नवनीत राणा हे समोरासमोर येण्याची चिन्ह आहेत या एकूणच प्रकरणावर. आणि यात पुन्हा संजय राठोडांचं नाव आल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.